दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक चिदानंद सुंटे यांनी काँग्रेस पक्षाकडे केली उमेदवारांची मागणी. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्राध्यापक चिदानंद सुंटे यांनी आज आपला इच्छुक उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे अर्ज दाखल केलाय. प्राध्यापक चिदानंद सुंटे हे एक उच्च शिक्षित असून त्यांनी LLB शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयात ते सराव करतायत. धनगर समाजाचे उमते नेतृत्व असून ते नेहमी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिले असून माजी आमदार आनंदराव देवकते यांच्यानंतर संबंधित दक्षिण सोलापूर मतदारसंघात एकही धनगर समाजातील उमेदवारांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यांनी आज काँग्रेस पक्षाकडे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळेस काँग्रेस जिल्हा संघटक रमेश हसापुरे, इच्छुक उमेदवार चिदानंद सुंटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. धनगर समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून धनगर समाजाचे सिद्धराम चोपडे आणि अप्पाराव हक्के यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडे केली आहे. इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सोलापूर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे, अशोक देवकते, भीमाशंकर जमादार, धनगर समाजाचे नेते सिद्धराम चोपडे यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार, सिद्ध रामेश्वरांच्या चरणी वंदन करून आणि तमाम सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देऊन माझे 2 मिनिटांमध्ये मी मला वंदन करतो की आज काँग्रेस पक्षाच्याकडे मी चिदानंद रेवणशीत सुंटे मी आज काँग्रेस पक्षाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पक्षाकडे इच्छुक उमेदवारीचा अर्ज आज दाखल केलेला आहे. सदरेला अर्ज दाखल करत असताना माननीय अशोक देवपते साहेब, चोपडे साहेब, माननीय सुरेश हसापुरे साहेब, माननीय रमेश हसापुरे साहेब आणि आणखीन काही मान्यवर यांनी सगळेजण मिळून त्या ठिकाणी आज आम्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री चेतनभाऊ नरोटे साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. सर्वसाधारणपणे अर्ज दाखल करायचं कारण हे असं आहे की गेले 10 वर्षे झाली की दक्षिण सोलापूर तालुका हे पोरका झालेला आहे. माननीय सर्वशी आनंदराव देवकच्यानंतर दक्षिण तालुक्याकडे कुठलाही असा एखादा उमेदवार किंवा एखादा लोकप्रतिनिधी भरीव असं कामगिरी केलं गेलेलं नाही आहे. त्यामुळं शेतकरी, महिला, शोषित पीडित, वंचित ह्या लोकांकडे त्या ठिकाणी बघायला कोणीही वाली नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी एक जनतेच्या माध्यमातून, गरीब 12 बलितदारांच्या माध्यमातून माझा उमेदवारीचा अर्ज आज मी दाखल करत आहे. तरी ते असंच त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मला या काँग्रेस पक्षाकडून संधी देण्यात यावं आणि तसेच लोकांचाही आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहावं असं मी मनोगत व्यक्त करतो. सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे कमिटीच्या वतीने मी रमेश सिद्धरामप्पा हसापुरे, जिल्हा संघटक काँग्रेस आहे. आज आमचे ॲडव्होकेट सुंटे सर, त्यांनी प्रॉपरगाव मुंद्रूप येथे असून आज त्यांनी दक्षिण सोलापूर तालुका 251 विधानसभा मतदारसंघात उमेदवारी इच्छुक म्हणून आज फॉर्म भरलेले आहेत. व ते फॉर्म भरत असताना सोलापूर जिल्हा काँग्रेस शहर कमिटीचे चेतन नरोटे साहेब यांनी फॉर्म स्वीकारले व तसेच आज त्यांच्यासोबत फॉर्म भरत असताना तालुका अध्यक्ष हरीश पाटील, संजय गायकवाड, रशीद शेख, मोतीराम चव्हाण व तसेच गसाहेब सिद्धराम चौपडे अनेक काँग्रेसप्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज त्यांनी फॉर्म भरले. स्वतः त्यांनी त्यांचे शिक्षण, ते स्वतः वकील असून त्यांनी LLB केलेले आहेत. आज त्यांनी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. पर त्यांना तळागाळापर्यंत जनतेचे अडीअडचणी त्यांना माहीत आहेत, अनुभवी आहेत आणि दक्षिण सोलापूर तालुका सगळं काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून आज सुशीलकुमार शिंदे साहेब
आणि खासदार प्रणितीताई शिंदे शिंदे ताई व तसेच सर्व काँग्रेस प्रेमीला घेऊन आज त्यांनी इच्छुकसाठी फॉर्म भरलेले आहे. राम चोपडे बोलतो, मी धनगर आंदोलक. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 350 तालुके असून त्यापैकी 150 तालुके हे धनगर समाजाचं प्राबल्य असलेलं मतदारसंघ आहे. गेल्या 15-20 वर्षापासून स्वर्गीय आनंदराव देवकते साहेबांच्या नंतर आम्हाला कोरका केलेला आहे आणि दक्षिणला कुठल्याही प्रकारचा आमच्या समाजाला उमेदवारी दिलेली नाही आहे. परंतु आम्ही आता 46 महाराष्ट्र राज्यात एकही आमचा धनगर समाजाचा खासदार नाही, त्यामुळे आम्हाला दक्षिण सोलापूरला यावेळेला काहीही जरी झालं तरी धनगर समाजालाच उमेदवारी मिळावी असा माझा उपोषणाचा इशारा मी दिलेला आहे. आणि आम्ही उग्र स्वरूपाचं टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे. वाटेल ते झाले तरी चालेल, परंतु आम्हाला यावेळेला धनगर समाजाला दक्षिणला उमेदवारी मिळायला पाहिजे. जर उमेदवारी नाही मिळाली तर चांगल्या चांगल्या नेत्यांच्या घरावर गजी ढोल वाजवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. दिल्लीपर्यंत जाऊन ढोल वाजवलं जाईल. परंतु उमेदवारी कसल्याही परिस्थितीत धनगर समाजाला मिळालीच पाहिजे दक्षिणला, हे आमची आग्रही मागणी आहे. सध्या आम्ही हजारोच्या संख्येने सह्याचं निवेदन माणिक पटोले साहेबांना, सुशीलकुमार शिंदे साहेबांना, खासदार प्रणित साहेबांना देणार आहोत. त्या सर्वांचा गांभीर्याने विचार करून धनगराला अन्याय झालेला तो दूर करावा, नाहीतर असंतोष पसरला जाईल. आणि यावेळेला काहीही झाले तर धनगर समाजाला, कुठल्याही धनगराला, मेंढपाळ करणाऱ्याला, गुरं राखणाऱ्याला, शेतकऱ्याला उमेदवारी द्यावी, परंतु धनगरालाच द्यावी. अन्याय सहन केला जाणार नाही हा माझा इशारा आहे. आणि यामुळे आज आमचे काही धनगर समाज बांधव उमेदवारी दिवसेंदिवस भरत आहेत, त्यामध्ये तुम्ही चाचपणी करून उमेदवार निवडून येण्यासारखा योग्य उमेदवाराला धनगर समाजालाच उमेदवारी द्यावी अशी माझी मागणी आहे. नाही तर हा मरण उपोषणाला बसणार आहे मी, उमेदवारी मिळेल नाही मिळेपर्यंत.